अंधेरी। अरे मागे बाग, अरे मागे बाग, मागे बाग। का करतोय मी हे तिच्यासाठी? कोण आहे ती? मी तिच्या प्रेमात तर पडलो नाही ना। नाही नाही, आर्याच्या मी प्रेमात नाही पडू शकत। नाही, ही निव्वळ मैत्री आहे, बाकी काही नाही। तिच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असतील तिच्या आजूबाजूची माणसं, तिची माणसं। विजय ट्रान्सपोर्ट, विजय जर हिच्या जीवावर उठलेले हिच्याच घरातले लोक असतील तर विजय म्हणजे विश्वमोहन जयवंत। काही झालं तरी आत्ताच्या आत्ता हे आर्याला सांगायलाच लागेल। उशीर पण खूप झालाय, तिला आत्ता उठवणं बरं नाही, उद्या सकाळी बोलल्याने काय फरक पडणार आहे। तिला मारायचा प्रयत्न करत होता तो माणूस आत आलाच कसा? मलाही तोच प्रश्न पडलाय। हे दार बंद असत ना? पण हा दरवाजा तर बंद असतो। मी तर आत होते, नाही म्हणजे मी मी अजयला सांगितलेलं बंद करायला। पण मग अजय कुठे आहे? कुठे गेला होतास ते? बाहेर होतो, म्हणजे आता बाहेर एक माणूस दिसला मला, मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण निसटला तो हातात। मला झोप लागत नव्हती म्हणून मी बाहेर राऊंड मारत होतो, जाताना दार नुसतं लोटून गेलो होतो। मला असं वाटतं ना की आपण आत्ताच्या आत्ता पोलिसांना कळवायला हवं। हो, रोहित थांब, पोलिसांना बोलवायची गरज नाही, मी सांगितलं तो माणूस आर्याच्या जीवावर उठलाय। तुम्ही म्हणताय पोलिसांना? रोहित, तू बाहेरचा माणूस, आमच्या घरच्या गोष्टींमध्ये तू बोलायचं नाहीस, कळलं? रोहित म्हणतोय ते खरं असेल का? माझ्याच घरातलं कुणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करतय। आर्या, कसला विचार करतेस बाळा? नको एवढा विचार करू, झोप बघूया। दोन दिवसात हा दुसरा हल्ला, जोपर्यंत समोरच्याच्या प्रयत्नांना यश येत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार। प्रत्येक वेळेला तू सोबत असशीलच असं नाही होणार ना? पोलीस यांच्या घरात आले तर इब्रत जाते यांची, पण सुनेवर हल्ले होत आहेत ह्याच्यात नाही वाटत इब्रत जात। आडव्या आल्या, त्यांचं नक्कीच काहीतरी बिघडलं असतं। मला कधी कधी मायाताईंवरही संशय येतो। ही व्यक्ती नेमकी कोण आहे ना हे शोधणं खूप गरजेचं आहे, कारण याच व्यक्तीला अर्जुन कुठे हे देखील माहिती असणार। थँक गॉड, मी इतके दिवस जे सांगत होतो ते तुला पटलं। तुला आणखीन एक गोष्ट सांगायची। कोणती गोष्ट? भरधाव वेगाने त्या दिवशी जो टेम्पो तुझ्या दिशेने येत होता त्याच्या मागे लिहिलं होतं विजय ट्रान्सपोर्ट। विजय म्हणजे कोण माहिती? कोण? विश्वमोहन जयवंत।